शिष्टमंडळ सोबत आलात का तुमच्या वैयक्तिक कामासाठी आलात? नाही नाही, मी शिष्टमंडळासोबत आलोय. कोर कमिटीच्या ग्रुप वरती फक्त मेसेज होता की सकाळी 11:30 कमिशनर ऑफिसला या, निवेदन द्यायचंय. कसले निवेदन, काय निवेदन हे माहीत नव्हतं. इथं आल्यानंतर कळालं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची एक ऑडिओ क्लिप जी आहे भुंग्या संदर्भामध्ये, ती व्हायरल झालेली आहे. काय नेमकं त्यामध्ये? राजस्थानी मला माहित नाही तो, मला वाटतं आय थिंक तो जालन्याचा आहे. मला तो रोज संध्याकाळी फोन करतो, पण गेल्या 2-3 दिवसापासून क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचा कुठलाच फोन मला आलेला नाही. गुर्जर म्हणून कोणतरी आहे, त्यांनी मला आपला रात्रीचा 11:30 फोन केला होता, आणि तो फोन त्यांनी रेकॉर्ड केला आणि त्यांनीच टाकून दिला तो परत. तसा म्हणजे असं त्याच्यात विरोध वाढतोय. त्याच्या बाबतीमध्ये माननीय राजसाहेबांनी सर्वांना सांगितलेले की तो संपूर्ण विषय हा पक्षाचे प्रवक्ते नेते तो विषय बोलतील, त्यामुळे त्या विषयाच्या संदर्भामध्ये मी तरी काहीच बोलणार नाही. पुण्यातल्या प्रवक्त्यांची बैठक, सगळ्या प्रवक्त्यांची बैठक होती, पण पुण्यातले प्रवक्ते पुण्यातच दिसतात, मग काय कसं भूमिका मांडणार प्रवक्ते? नाही, प्रवक्त्यांच्या बाबतीमध्ये मला माहीत नाही प्रवक्त्यांना, कारण प्रवक्त्यांची यंत्रणा सगळी सेपरेट आहे. मग त्यांना काय सांगितलं असेल मला माहित नाही. मला फक्त इथं 5 मिनिटं उशीर झाला. एकला चलो रे जरी असेल तरी तो पक्षातच आहे, पक्षाच्या बाहेर नाही. नाही असं काही नाहीये. सगळे थोडं, मी पहिल्यापासून एक गोष्ट सांगत आलोय की सन्माननीय राजसाहेब ठाकरे हा विचाराचा अथांग महासागर आहे, त्याला अनेक नद्या नाले मिळतात, खळखळणारे असतात माझे पहिल्यापासून त्याचे, त्यातला मी एक खळखळणार आहे. त्यामुळे माझा नेहमी वाट वेगळीच असती सुरुवातीपासून आजपर्यंत. आपण माझं उद्दिष्ट, माझं ध्येय धोरण हे पक्ष वाढवणं, पक्षाची जास्तीत जास्त जागा कशा निवडून याच्याकडे लक्ष केंद्रित करणं. तुम्ही आता जी बैठक आहे अयोध्या दौऱ्याच्या संदर्भामध्ये, त्या बैठकीला जाणार आहात का? शहर कार्यालयात असेल तर मी नाही जाणार. शहर कार्यालयात असेल तर नाही जाणार. तुम्हाला निरोप आलेला आहे का? नाही. तुम्ही कधीपर्यंत नाही जाणार? साहेब आले तर जाणार. 100 मग जातोय. नाही, तीच वाट वेगळी वाट आहे. निवडणुका काही दिवसांवर म्हणजे होईल, काय वाटतं किती नगरसेवक येतील अशी परिस्थिती? मी तर सांगू शकतो की मी ज्या 3 प्रभागांच्या जबाबदाऱ्या मला वाटते की माझ्यावर दिल्या पाहिजेत, त्या प्रभागांमधून मी मिनिमम 9 नगरसेवकांमध्ये 5 नगरसेवक त्या ठिकाणी मनसेचे असतील. शहराचे जे आता ज्यांच्या हातामध्ये शहर आहे त्यांनी ते आकडा सांगावा. मी माझा जो टार्गेट होता तो 25 नगरसेवकांचा होता. मिनिमम 25 नगरसेवक मनसेचे निवडून येतील असं माझं टार्गेट होतं. त्याप्रमाणे माझी यंत्रणा पण मी तशी सगळी राबवली. आता उलट उलट मी माझ्या भागामधले माझे नगरसेवक कसे जास्त वाढतील याच्याकडे लक्ष देतोय जास्त.